स्वागत आहे आपल्या सर्वांचं डी स्टडी या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहो. जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे. वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. बघा, आज मी तुम्हाला सिंधुदुर्ग पोलीस शिपाई पेपर प्रोव्हाइड करणार आहो. सिंधुदुर्ग पोलीस शिपाई पेपर जो हा पेपर आजच झालेला आहे 18/10/2021 त्यावरील आपण गणित आणि बुद्धिमत्ता यावरचे जेही प्रश्न या पेपरमध्ये आज विचारले गेलेले होते ते सर्व प्रश्न आपण इथे डिस्कस करणार आहोत. बघा, आजचा पहिला प्रश्न कोणता होता, पी क्यू डॅश क्यू पी डॅश पी क्यू डॅश क्यू क्यू पी क्यू आहे. तर बघा, इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं पी क्यू क्यू पी पी क्यू क्यू पी पी क्यू, तर याचा अर्थ पी नंतर क्यू पी नंतर क्यू असा चालत आहे. तर इथे बघा पी क्यू झाला, तर इथे क्यूच्या आधी कोण येणार आहे, क्यूच्या आधी पी येणार आहे, कोण येणार आहे पी. नंतर बघा इथे इथे पी नंतर कोण आलेला आहे, क्यू. पी नंतर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर कोण दिसला तुम्हाला, क्यू दिसला. तर पी नंतर कोण दिसणार, इथे क्यू लिहिणार. नंतर बघा इथे पुन्हा तुम्ही काय लिहिणार आहात, पी. काय लिहिणार आहात, पी. तर इथे पी क्यू पी पी क्यू पी. बघा इथे तुमचं राईट आन्सर कुठे अवेलेबल आहे, पी क्यू पी. बघा ऑप्शन नंबर बी मध्ये तुमचं राईट आन्सर अवेलेबल आहे. नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं होतं, नेक्स्ट सुद्धा इझी लेवलचं होतं. बघा काय दिलेलं आहे, जे नंतर एल एल नंतर एम सॉरी एन जे नंतर एल एल नंतर एन एल नंतर बघा पी घेतलेला आहे. काय म्हटलं मी, जे नंतर त्याने एल घेतला, एल नंतर एन घेतला, एन नंतर पी घेतला. तर याचा अर्थ जे नंतर काय येतो रे, के. के नंतर एल येतो, पण त्याने एक काय केली, गॅप दिली. एकची काय दिली, इथे गॅप दिली. तर पी नंतर क्यू येतो, पी नंतर कोण येतो, क्यू. तर तुम्ही काय करणार, एकची गॅप देणार. तर इथे काय लिहिणार, आर. काय लिहिणार तुम्ही, आर. लक्षात आलं का, एकची गॅप देऊन आपण इथे आर लिहिलेला आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट वाला प्रॉब्लेम सुद्धा इझी होतं. बघा, एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते म्हणते. एका नळाची टाकी, एक टाकी जी आहे ती एका नळाने 8 तासात भरते. सपोज तो नळ माझा ए आहे, ज्याने ती टाकी 8 तासात भरत आहे. लक्षात आलं, तर दुसऱ्या नळाने चार तासात रिकामी होते म्हणते. तर दुसऱ्या नळाने ती टाकी कशी होत आहे, 4 तासात रिकामी. समजा दुसरा नळ आपला बी आहे आणि तो टाकीला 4 तासात रिकामी करत आहे, म्हणून मी इथे काय घेतला, वजा घेतला. लक्षात आलं. नंतर बघा काय दिलेलं होतं, दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल, हा तुम्हाला क्वेश्चन आहे. तर बघा, तुम्हाला आता नळ ए जो आहे तो 8 तासात भरतो, नळ बी जो आहे तो 4 तासात रिकामी करतो. तर या दोघांचा जर मी लसावी काढला तर लसावी किती येणार, 16. किती येणार, 16. लक्षात आलं का, तर लसावी आला तुमचा 16. तर 8 तासात 16 भरत आहे, तर एका तासात नळ ए किती भरत असेल, 2. या 8 ने मी या 16 ला भाग केला तर मला माहिती झालं एका तासात नळ ए किती भरत आहे, 2 भरत आहे. आणि नळ बी एका तासात किती खाली करत आहे, बघा, -4 खाली करत आहे. किती खाली करत आहे, -4. तर आता दोन्ही एकाच दमाने सुरू केले, म्हणजे 2 भरत होतं आणि 4 काय होत होती, रिकामी होत होती. तर 2 भरत आहे, 4 रिकामी होत आहे, याचा अर्थ रिकामी किती होत आहे, -2. किती होत आहे, -2. लक्षात आलं का मी काय केलं ते, ठीक आहे, -2 रिकामी होत आहे. तर आता तुम्हाला किती टाकी भरलेली आहे, 16 टाकी भरलेली आहे, तिला तुम्हाला काय करायचं आहे, -2 रिकामी करायची आहे. तर 2 रिकामी जर करणार तुम्ही तर काय होणार आहे, 8 तास त्याला रिकामी होण्यासाठी लागणार आहे. लक्षात आलं का, आशा करतो तुम्हाला व्यवस्थितपणे क्लिअर झालं असेल तो एक्झाम्पल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट वाला सुद्धा इझीच होता. बघा, ऍक्च्युअलमध्ये पेपर खरोखर इझी होता रे हा. बघा नेक्स्ट काय दिलेलं होतं, बघा, सर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती आहे. सर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती दिसत आहे तुम्हाला इथे, तर तुमचं ऑप्शन नंबर ए राईट आन्सर आहे. सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे, 2. आता इथे बघा, एक ही तुमची संयुक्त संख्या झाली, एक ही संयुक्त संख्या झाली, तर सर्वात लहान संख्या कोणती आहे, मूळवाली 2 आहे. लक्षात येत आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट 56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी, म्हणजे त्याच संख्येच्या वजाबाकीस भाग दिला असता भागाकार 3 येईल म्हणते. तुम्हाला काय म्हणत आहे, 56 मधून खालील दिलेली कोणती संख्या वजा करायची. फॉर एक्झाम्पल, मी खालची संख्या 13 वजा केली तर मला किती भेटली रे, बघा, 43. आता या 43ला तो काय म्हणत आहे, 13 भाग जर केला तर 3 आन्सर येतो का. बघा, यालाच जर भाग केला तर 3 आन्सर येतो का, नाही. लक्षात आलं, म्हणजे ही ती संख्या नाही. अशा पद्धतीने तुम्हाला याला चेक करायचं आहे. लक्षात येत आहे का, लक्षात येत आहे. तर आता या 56 मधून 13 वजा केले तर ते आपल्याला भेटलेलं नाही. आता मी 12 करून पाहतो इथे. बघा, 56 मधून 12 वजा केले, 56 मधून 12 वजा केले, 6 मधून 2 गेले, 4, 5 मधून 1 गेला, 4. लक्षात आलं. आता या 44ला जर 12 ने भाग केला तर मला 3 आन्सर भेटणार आहे का, नाही. तर हा सुद्धा माझा आन्सर नाही. नंतर बघा, इथे 10 दिलेला आहे, 10 वजा करून बघा
तर 10 जेव्हा वजा केले तर किती आलं 46 46 भागिले 10 केलं तर मला 3 आंसर भेटणार आहे का नाही तर यापैकी नाही इथे तुमचं राईट आंसर होतं लक्षात येत आहे बघा नेक्स्ट काय दिलेलं होतं नेक्स्ट बघा नेक्स्ट सुद्धा इजी होतं बघा इथे 10 नंबरचा जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो बघा बघा तुम्हाला ए एल सी एन ई पी क्वेश्चन मार्क इथे क्वेश्चन मार्क आहे आय के तर बघा ए वरून तुम्ही सी वर गेले म्हणजे बी ची गॅप दिली बी वरून ई वर गेले कितीची गॅप दिली तुम्ही डी ची गॅप दिली डी ची गॅप दिली तर ई वर पोहोचले ई नंतर तुम्ही एफ वर जाणार होते पण ती गॅप दिली तर एफ नंतर कोणावर जाणार आहात तुम्ही जी वर आता जी वाला इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्याकडे फक्त एकुलता एक ऑप्शन आहे जो इथे ऑप्शन नंबर बी आहे आता मागचा जो आर आहे त्याला पाहण्याची गरज नाही कारण इथे तो फक्त एकुलता एक ऑप्शन तुमचा राईट आहे ठीक आहे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता पण माझं मत आहे की तुम्ही टाइम लॉस करण्यापेक्षा समोरचा क्वेश्चन ऑब्झर्व करा लक्षात येत आहे का टाइम इथे वेस्ट नका करू तुम्ही डायरेक्ट टिक करा आणि पुढे जा नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं नेक्स्ट बघा नेक्स्ट बघा काय म्हटलेलं होतं नीता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15,000 आणि 25,000 रुपये गुंतवतात म्हणते जी नीता आहे तिनं किती गुंतवलेले 15,000 किती रुपये गुंतवले 15,000 नीताने गुंतवले आता तुमचा जो रमेश आहे त्याने किती गुंतवले रमेशने 25,000 रुपये रमेशने किती गुंतवले 25,000 आता तुम्हाला काय म्हटलेलं आहे त्यांना 16,000 रुपये नफा होतो तर नीताचा नफा किती तर नीताचा नफा किती हे तुम्हाला विचारलेलं आहे तर आपण नफ्याचं गुणोत्तर काढून घेऊया बघा नफ्याचं गुणोत्तर काय राहतो गुंतवणूक जितक्या रुपयाची केली तितकी आणि किती वर्षासाठी केली ते तर इथं वर्ष दोघांसाठी कसे आहे सारखे तर आपल्याला वर्षाची वर्ष जे दिलेलं आहे ते सारखं आहे तर त्याचा काही आपल्याला विचार करायचा नाही तुम्ही काय करणार फक्त रुपयांचं गुंतवणूक काढा जो त्यांचा नफ्याचा गुणोत्तर राहणार बघा हा झिरो हा झिरो हा झिरो या तिन्ही झिरोने कट केला मी नंतर या 25 पाचचा भाग जातो या 15 सुद्धा पाचचा भाग जातो कितीने 3×5=15 आणि 5×5=25 तर टोटल नफ्याचं गुंतवणूक किती आलेली आहे गुणोत्तर जे होतं नफ्याचं ते किती आलं माझं दोघांचं 8 आलं आता 8 बरोबर त्यांना किती रुपये नफा झाला 16,000 किती रुपये नफा झाला 16,000 लक्षात येत आहे का तर 8 बरोबर 16,000 तर 1 बरोबर तुम्ही काढू शकता 1 बरोबर किती हजार बघा या 8 ने या 16,000 भाग करा तुम्हाला भेटणार 1 बरोबर 2,000 तर तुम्हाला विचारलेलं होतं नीताचा वाटा किती तर नीताला किती नफा झाला होता 3 नीताला किती नफा झाला होता 3 तर 1 बरोबर 2,000 तर 3 बरोबर किती येणार 6,000 लक्षात आलं का आणि कशी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये कमेंट करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करत चला बरं का नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं दोन माणसे एक काम 6 दिवसात करतात दोन माणसे आहेत जे एक काम 6 दिवसात करत आहे लक्षात आलं तेच काम म्हणून मी काय केलं इथे बरोबर लिहिलं लक्षात आलं तेच काम 4 माणसे किती दिवसात पूर्ण करतील किती दिवसात पूर्ण करतील म्हणून मी इथे डी लिहिला आता या 4 या 2 भाग जातो बघा 2 या 4 भाग केला तर 2 भाग गेला बे दोन्ही 4 आता या 2 या 6 सुद्धा भाग जातो तर किती 2×6 तर डी बरोबर किती भेटलं तुम्हाला 3 डी बरोबर बघा 3 भेटलं इथे तुमचं राईट आन्सर ऑप्शन नंबर ए आहे आशा करतो लक्षात येत असेल तुम्हाला नेक्स्ट बघा नेक्स्ट सुद्धा इझी होतं रे बघा काय म्हटलेलं होतं दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर काय आहे 7×8=4 आहे लक्षात आलं किती आहे 7×8=4 असून त्यांच्या वयाची बेरीज त्यांच्या वयाची म्हणजे या गुणोत्तराची जर मी बेरीज केली तर मला किती भेटली 11 आणि ॲक्च्युअलमध्ये किती आहे म्हणते 66 ॲक्च्युअलमध्ये 66 आणि गुणोत्तरामध्ये जेव्हा मी केलं तर किती आलं 11 तर आता या 11 या 66 भाग जातो बघा 11×66 म्हणजे 1 बरोबर किती भेटलं तुम्हाला 6 1 बरोबर किती भेटलं तुम्हाला 6 1 बरोबर 6 तर आता तुम्हाला विचारलं काय आहे लहान भावाचे वय किती तर लहान भाऊ किती आहे बघा इथे 4 लहान भावाच्या हिश्श्यात गुंतवणुकीचे किती हिस्से आहे 4 तर 1 बरोबर 6 तर 4 बरोबर किती होणार 24 आशा करतो व्यवस्थितपणे क्लिअर होत असेल लक्षात आलं 24 बघा इथे ऑप्शन नंबर सी तुमचं राईट आन्सर आहे नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं नेक्स्ट सुद्धा इझी होतं बघा इथे 21 जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला दिलेलं होतं बघा काय दिलेलं होतं एकदम इझी होतं बघा 3 संख्यापैकी पहिली व दुसरी संख्येचे गुणोत्तर पहिली आणि दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर तुम्हाला दिले आहे ही माझी पहिली संख्या बघा पहिली आणि दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर तर ही माझी पहिली संख्या आहे ठीक आहे फर्स्ट ही फर्स्ट आहे ज्यामध्ये आणि सेकंड फर्स्ट आणि सेकंड यांचं जे गुंतवणूक आहे फर्स्ट आणि सेकंड सॉरी जस्ट मिनिट फक्त सेकंड हां फर्स्ट आणि सेकंड यांचं जे गुणोत्तर आहे ते कसं आहे 3×5 आहे 3×5 तर मी 1 खाली फर्स्टच्या खाली 3 लिहिले आणि सेकंडच्या खाली 5 लिहिले लक्षात आलं कारण दिलेलं होतं आपल्याला आता बघा दुसरी व तिसरी म्हणजे यामध्ये थर्डवाली सुद्धा काय झाली ॲड झाली थर्डवाली जी संख्या होती ती सुद्धा काय झाली ॲड झाली तर तिच्यासोबत दुसरीचं गुणोत्तर काय आहे बघा 4
3 8 4 आहे, काय आहे 3 8 4। आता याचं तुम्हाला या तिघांचं काय करायचं आहे, गुणोत्तर काढायचं आहे, काय काढायचं आहे गुणोत्तर। तर बघा या 5 ला मी या साइडला ढकलणार तर किती झाले हे 5, आणि या 3 ला या साइडला ढकललं तर हे झाले। आता यांचं तुम्हाला गुणाकार करायचा आहे, तो 9 आला, या दोघांचा गुणाकार केला तर किती आला बघा इथे गुणोत्तर निघत आहे, लक्षात येत आहे का। तर 5 गुणिला 3 केले 15, नंतर या दोघांचा गुणाकार करा किती भेटणार 20, किती भेटणार 20, लक्षात आलं का। म्हणजे पहिली संख्या ही 9 आहे, दुसरी संख्या ही 15 आहे, आणि तिसरी संख्या ही 20 आहे, कशामध्ये गुणोत्तरामध्ये। पण ॲक्च्युअल मध्ये त्याचं म्हणणं काय आहे बघा, जर तिसरी संख्या 80 असेल, जर तिसरी संख्या 80 असेल तर पहिली संख्या कोणती, तिसरी संख्या 80 असेल तर पहिली संख्या कोणती। आता तुम्हाला माहित आहे तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर काय आलं 20, तर 20 बरोबर त्याचं म्हणणं काय आहे 80 आहे म्हणून। तर हा 0 हा 0 कट केला आणि या दोन्ही 8 ला भाग केला तर 1 बरोबर किती आलं माझं 4, 1 बरोबर 4। आता तुम्हाला पहिली संख्या विचारली तर पहिली संख्या किती घेऊन बसली होती गुणोत्तरामध्ये 9, तर 4 गुणेला 9 गेले तर पहिली संख्या किती आली 36, लक्षात आलं। बघा इथे ऑप्शन नंबर बी तुमचं राईट आन्सर आहे 36, लक्षात येत आहे का। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट सुद्धा इझी होतं रे, ऍक्च्युअल मध्ये पेपरच इझी आहे, तुम्हाला लक्षात येत असेल। बघा नेक्स्ट काय होतं ते बघा, नेक्स्ट हे मंथ 20 किमी प्रति तास, 20 किमी प्रति तास या वेगाने धावत असेल तर त्याला 400 मीटर अंतर धावण्यासाठी किती वेळ लागेल, 400 मीटर अंतर दिलं आहे तुम्हाला। बघा आता तुम्हाला माहित आहे अंतर बरोबर काय होतो, अंतर बरोबर वेग, अंतर बरोबर वेग गुणेला वेळ, अंतर बरोबर वेग गुणेला वेळ हा तुमचा फॉर्म्युला आहे, लक्षात आलं। आता तुम्हाला अंतर सुद्धा दिलं आहे आणि वेग सुद्धा दिला आहे। बघा वेग किती आहे 20 किलोमीटर प्रति तास, आणि जो अंतर आहे तो मीटरमध्ये आहे 400, तर मीटरमध्ये 400 अंतर तुम्हाला दिलेलं आहे। आता जो तुमचा वेग आहे तो कशामध्ये आहे किलोमीटर प्रति तास, जो किती आहे 20, याचं कन्वर्ट मी काय करतो मीटर पर सेकंडमध्ये करतो, कशामध्ये मीटर पर सेकंडमध्ये करतो, तर याला काय करणार 5/18 ने भाग करणार, आणि गुणेला तुमचा काय आहे वेळ आहेच, गुणेला काय आहे तुमचा वेळ आहे। आता बघा इथे या झिरोला या झिरोने मी कट केलं, या झिरोला या झिरोने कट केलं, लक्षात आलं। आता या दोनने या 40 सुद्धा भाग जातो कितीचा 2 चौक म्हणजे 20, कितीचा भाग गेला 20, कितीचा गेला 20। आता या 5 या 20 सुद्धा भाग जातो कितीचा 4, तर 4 4, आणि हे बघा इथे भागीला आहे तर या साईडला गेले तर काय होणार गुणेला, तर 4 * 18 केले किती भेटले 72, किती भेटले 72, तर माझा वेळ किती आलेला आहे 72 सेकंड मध्ये आलेला आहे 72 सेकंड। बघा इथे ऑप्शन नंबर सी तुमचं राईट आन्सर आहे। नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं होतं, नेक्स्ट वाला सुद्धा इझी होतं। बघा काल मी तुम्हाला पुणे पोलीस लोहमार्ग पेपर 2021, जो कालच हा पेपर झालेला होता 17/10/2021, त्यावरचं मी तुम्हाला जेही प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेवरचे या पेपरमध्ये पाहायला भेटले होते ते सर्व प्रश्न मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे, पुणे पोलीस लोहमार्ग 2021 त्या पेपरमध्ये। जर आतापर्यंत आपण हा व्हिडिओ बघितला नसेल तर डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर जाऊन आपण हा व्हिडिओ नक्की पहा, जेणेकरून तुमचा एकही क्वेश्चन इथनं मिस होणार नाही, लक्षात येत आहे। नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे, बघा जर डॉक्टर बरोबर 15 बिग बरोबर 6 तर तुम्हाला म्हणत आहे हेल्थ बरोबर किती, तर हेल्थ बरोबर किती तुम्हाला काय करायचं आहे बघा, डॉक्टरचे जे दिलेले लेटर आहे त्यांची तुम्हाला ॲडिशन करायची आहे। आता डी कितव्या क्रमांकावर येतो 4 नंबरवर, डी कितीवर आला 4 वर, ओ कितीवर येतो रे 15 वर, ओ कितीवर येतो 15 वर, लक्षात येत आहे का। नंतर सी कितीवर येतो 3 वर, पुन्हा टी कितीवर येतो तुमचा 20 वर, ओ कितीवर येतो 15 वर, पुन्हा आर कितीवर येतो रे तुमचा, आर बघा 18 वर येतो, कितीवर येतो 18 वर। यांची बेरीज करा, बघा यांची बेरीज 4 + 3 किती झाले 7, 7 + 15 हे झाले तुमचे 7 + 15 22, 22 + 18 किती झाले 22 + 18 किती होणार 50, 50 + 35 किती झालेले आहे 50 + 35। बघा काय काय म्हटलं मी, 4 + 3 किती झाले 7, 7 + 15 करा म्हटलं, 7 + 15 किती येणार 22, 22 + 18, 22 + 18 किती आले 40, किती आले 40, 40 + 15 किती झाले 40 + 20 करून टाका, 40 + 20 = 60, 60 + 15 किती झाले 75, तर 75 आलेला आहे। आता टोटल अंक जर तुम्ही यामध्ये काउंट केले, टोटल अंक जर काउंट केले तर ते किती भरलेले आहे 6, तर 6 पेक्षा बघा इथे टोटल अंक किती भरले तुमचे 6, किती भरले 6। आता या 6 या 75 जर मी 5 भागलं तर किती येणार 15 येणार, किती येणार 15। आता इथे बघा बिग, बीचं 2 अंक 2 नंबर ठीक आहे, बी दुसऱ्या क्रमांकावर येतो तर 2 लिहिले। आता आय बघा कितव्या क्रमांकावर येतो 9 व्या, कितव्या 9 क्रमांकावर। नंतर जी कोणत्या क्रमांकावर येतो,
सातव्या क्रमांकावर, यांची बेरीज करा बघा तुम्हाला किती भेटली, 18, किती भेटली 18। आता 18 आणि टोटल अंक किती आहे बिग मध्ये, 3 अंक आहे, तर या 18 ला 3 ने भाग केला तर किती आंसर आलं, या 18 ला 3 ने भाग केला तर किती आंसर आलं, 6। लक्षात येत आहे का? तर इथे ना हे जे डॉक्टर आहे या डॉक्टर मध्ये काहीतरी त्याने चुकी केलेली आहे पेपर मध्ये, इथे हे टोटल अंक 6 दिले, जर इथे 5 अंक असते तर हे 15 आलं असतं, आणि या बिग मध्ये ज्या पद्धतीने 3 अंक होते आणि त्याची बेरीज किती आली होती 18, आणि याला जर मी डिवाइड केलं तर 6 आले, त्याच पद्धतीने तुम्ही काय करा, सेम यांच्या सर्वांची बेरीज करा, यांच्या सर्वांची बेरीज करा। बघा मी इथे करून सुद्धा दाखवतो, ऍक्च्युअल मध्ये जो डॉक्टर शब्द दिलेला आहे ना तो इथे चुकीचा होता, तेच मला तुम्हाला सांगायचं होतं, लक्षात येत आहे का? बघा हेल्थ मध्ये जर तुम्ही ऍडिशन केली, एच कितव्या क्रमांकावर येतो तुमचा, एच बघा एच कितव्या क्रमांकावर येतो, 8 क्रमांकावर। नंतर ई कितव्या क्रमांकावर येतो तुमचा, ई 5 वर। ए कितीवर, 1 वर। ए कितीवर आला, 1 वर। आता एल कितीवर येतो, 12 वर। एल कितीवर येतो, 12 वर। लक्षात आलं का? एल कितीवर आला, 12 वर, सॉरी इथे 12 होते। एल कितीवर आला, 12 वर। अधिक टी कितीवर आला होता, 20 वर। आणखी पुन्हा एच कितीवर आला, 8 वर। आता यात सर्वांची बेरीज करायची आहे आपल्याला, बघा 20 अधिक 12 32, 32 अधिक 8 किती झाले, 32 अधिक 8 40, 40 अधिक हे बघा हे 14, 40 अधिक 14 किती झाले, 54। तर 54 आणि टोटल लेटर बघा हेल्थ मध्ये किती दिलेले आहे, 1 2 3 4 5 6, 6 ने जर याला भागलं तर किती आन्सर येणार बघा, 9 9, इथे ऑप्शन मध्ये सुद्धा अवेलेबल होतं। तर माझं जे लॉजिक होतं ते तुम्हाला लक्षात आलं असेल, आणि पेपरमध्ये हा एक्झाम्पल जो इथे पहिला जो डॉक्टर दिलेला होता तो चुकीचा होता, लक्षात येत आहे का? नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट आन्सर 9 आहे त्याचं, लक्षात येत आहे? नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट वाला तर एकदम इझी होता रे, बघा सी 27, ई 125, तर एच किती, बघा सी 3 नंबरवर येतो। आता या 3 चा जर तुम्ही घन केला, 3 चा घन केला तर 27 भेटणार। त्याच पद्धतीने बघा ई 5व्या क्रमांकावर येतो, 5 चा जर तुम्ही घन केला तर किती भेटले, 125। तर 8 हे ना, एच कितीवर येतो, 8 वर। तर 8 चा जर घन केला तर तुम्हाला किती भेटणार, 512 भेटणार, किती भेटणार, 512। नंतर बघा नंतर वाला सुद्धा इझी होतं, बघा एका चादरीची किंमत, एका चादरीची किंमत किती आहे म्हणते, 40 रुपये। याप्रमाणे 2800 रुपयामध्ये किती चादरी येतील म्हणते, बघा एका चादरीची किंमत 40, बघा एका चादरीची किंमत 40। आता तुम्हाला काय म्हणत आहे, 2800 रुपयाला किती चादरी येतील, म्हणजे तुम्ही काय करणार, या 2800 भागेला काय करणार, 40 करणार, काय करणार, 40। तर तुम्हाला किती चादरी भेटल्या, बघा 7 चौक 28 म्हणजे 70, किती भेटल्या, 70। तर इथे ऑप्शन नंबर सी तुमचं राईट आन्सर आहे, लक्षात येत असेल कशा पद्धतीने मी पेपरला सॉल्व्ह करत आहो। नेक्स्ट बघा, नेक्स्ट सुद्धा इझी होतं, बघा याला करण्याच्या 2 पद्धती आहे, या प्रॉब्लेमला करण्याच्या आपल्याकडे 2 पद्धती आहेत। तुम्हाला मी माझीवाली जी शॉर्टकटवाली पद्धत आहे ती सुद्धा सांगणार, आणि तुम्हाला जी पद्धत अगोदरपासून माहीत आहे ती सुद्धा सांगणार। बघा एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 25 विद्यार्थ्यांची सरासरी 13 आहे। आता पहिले 25 विद्यार्थी यांची सरासरी किती आहे, 13, यांची सरासरी किती आहे, 13, ठीक आहे। राहिलेल्या 25 विद्यार्थ्यांची सरासरी 17, राहिलेले जे 25 विद्यार्थी आहेत त्यांची सरासरी किती आहे म्हणते, 17। तर एकूण विद्यार्थ्यांची सरासरी किती, तर एकूण विद्यार्थ्यांची सरासरी किती असं तुम्हाला विचारलेलं आहे। बघा हे जेव्हा 25 होते तर यांच्याकडे किती रुपये होते, 13 रुपये होते। जेव्हा 25 विद्यार्थी होते तेव्हा त्यांच्याकडे काय होतं, 13 रुपये होते। आणि जेव्हा 25 विद्यार्थी वेगळे होते जे दुसऱ्या लाईनीमध्ये बसलेले होते त्यांच्याकडे 17 रुपये होते। त्यांच्याकडे किती रुपये होते, 17। यापेक्षा त्यांच्याकडे किती रुपये जास्त आहे, 4 रुपये। यांच्यापेक्षा यांच्याकडे किती रुपये जास्त आहे, 4 रुपये जास्त आहे। आता हे 4 रुपये जास्त, जर हे 4 रुपये नसते तर यांच्याकडे सुद्धा 13 आणि यांच्याकडे सुद्धा 13 रुपये असते, पण या 4 मुळे काय झालं, यांच्याकडे जास्त रुपये झाले। आता जर मला यांना सारखं करायचं असेल तर मी याच्यातले 2 रुपये याला देणार आणि याच्यातले 2 रुपये याला देणार। तर याला जर 2 रुपये दिले तर हे 15 रुपये झाले, आणि याला जर 2 रुपये दिले तर किती झाले, 15 रुपये। याचा अर्थ सरासरी किती राहणार, 15। लक्षात आली का रे माझी मेथड, आणि एकदम शॉर्टवाली मेथड आहे। आणि दुसरी मेथड बघा काय आहे, आन्सर 15 आलं आहे। आता दुसरी मेथड तुम्हाला सर्वांना माहीत आहे, तुम्ही काय करणार, 25 गुणेला 13 करणार, अधिक 25 गुणेला 13 करणार, आणि भागीला काय करणार तुम्ही, 50। 25 हे आणि 25 हे, तर हे टोटल 50 विद्यार्थी झाले, ठीक आहे। सॉरी इथे 17, इथे 17 होती नेक्स्ट, हे ना इथे 17। आता याचा काय करणार तुम्ही, गुणाकार या दोघांचा, तर गुणाकार सुद्धा करण्याची गरज नाही, यामधून 25 कॉमन निघणार, यामधून 25, तर 25 कॉमन आणि या दोघांमधून 50 सुद्धा कॉमन, तर बाहेर गेले 50। आता राहिलं काय ब्रॅकेटमध्ये, 13
अधिक 13 अधिक 17 आता याला भाग जातो बघा 25 दोन्ही 50 आणि या दोघांची बेरीज करा किती येणार 30 30 भागेला 2 केले तर तुम्हाला 15 आंसर भेटून जाणार लक्षात आलं दोन्ही पद्धती आणि मी जी पद्धत सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचा आहे आणि कमेंट मध्ये नाइस ट्रिक म्हणून असं लिहायचं आहे लक्षात आलं का नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं ए बरोबर 1 बी बरोबर 2 सी बरोबर 3 तर वाय बरोबर किती बघा ए चा अंकस्थान 1 आहे बी चा अंकस्थान 2 सी चा अंकस्थान 3 तर वाय चा अंकस्थान किती आहे 25 आहे किती आहे 25 लक्षात येत आहे नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं नेक्स्ट सुद्धा इजी होतं बघा नेक्स्ट काय आहे बघा काय दिलेलं आहे 3 कागद टाइप करण्यास 40 मिनिटं लागतात म्हणते 3 कागद टाइप करण्यासाठी किती मिनिटं लागतात 40 मिनिटं किती 40 मिनिटं लागतात 12 कागद टाइप करण्यासाठी किती वेळ लागेल तर 12 बरोबर क्वेश्चन मार्क लक्षात आलं एक्स लिहिलं तर हा या साइडला जाणार त्रिकस गुणाकार करणार आणि हा या साइडला जाणार ठीक आहे त्रिकस गुणाकार करा बघा 3 गुणेला काय झालं एक्स झालं बरोबर 40 गुणेला 12 40 गुणेला 12 या 3 ने या 12 ला भाग देतो कितीचा 4 चा तर बघा या दोघांचा गुणाकार केला तर तुम्हाला एक्स बरोबर किती भेटलं 160 मिनिट भेटलं तर तुम्हाला ऑप्शन मध्ये तास आणि मिनिट सुद्धा आहे तर 160 चे किती तास होतात 2 तास 40 मिनिट तर इथे तुमचा राईट आंसर काय आहे 2 तास 40 मिनिट लक्षात आलं का 160 चे किती तास आणि किती मिनिटं होतात हे लक्षात आलं एका तासात 60 मिनिटं राहतात एका तासात 60 तर 120 हे गेले आणि राहिले किती होते 40 तर लक्षात आलं ऑप्शन 2 तास 40 मिनिट लक्षात आलं नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं नेक्स्ट सुद्धा इजी होतं बघा काय म्हटलेलं आहे प्रमोद हा 6 किमी अंतर पूर्वेला जातो म्हणते बघा 6 किमी अंतर तो पूर्वेला गेला किती गेला 6 आता काय म्हटलेलं आहे नंतर तो दक्षिणेला 8 किमी जातो नंतर तो दक्षिणेला 8 किमी आला लक्षात आलं तर तो मूळ स्थानापासून किती लांब आहे म्हणते मूळ स्थान इथे आहे आणि तो इथे आहे तर इथे बघा काटकोन त्रिकोण तयार झाला तर काटकोन त्रिकोण काय म्हणतो कर्णाचा वर्ग बरोबर दिलेल्या बाजूंचा वर्ग आणि त्यांची बेरीज तर याचा वर्ग करा किती येणार 36 आणि याचा वर्ग करा किती येणार 64 या दोघांची बेरीज करा किती येणार 100 आता 100 बरोबर कर्णाचा वर्ग आहे 100 बरोबर काय आहे कर्णाचा वर्ग तर हा वर्ग काढण्यासाठी मला याला रूट मध्ये लिहावं लागेल तर कर्ण बरोबर किती भेटणार मला 10 तर इथे माझं ऑप्शन राईट आन्सर कोणता आहे सी इथे राईट आहे लक्षात आलं नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं नेक्स्ट सुद्धा इजी होतं रे बघा काय म्हटलेलं आहे मंगेश 240 किमी अंतर 8 तासात गेला म्हणते 240 किमी अंतर तो किती तासात गेला 8 तासात तर त्याचा वेग काढू शकतो आपण किती होता बघा या 8 ने या 24 ला भाग केला तर 3 चा भाग गेला आणि हे 0 एज इट इज तर त्याचा वेग किती होता वेग किती होता किमी प्रति तास मध्ये होता किती किमी प्रति तास मध्ये लक्षात आलं का किमी प्रति अवर्स मध्ये लक्षात आलं एएम पर अवर्स 30 किलोमीटर प्रति तास त्याचा काय होता वेग होता 30 किलोमीटर आता तुम्हाला काय म्हटलेलं आहे येताना त्याला ते अंतर 5 तासात कापायचे असल्यास त्याचा वेग किती किमी प्रति तासने वाढावा लागेल काय करायचं आहे वाढवायचं आहे 8 तास 5 तासात यायचं आहे त्याला आता 8 तासात गेला होता 5 तासात यायचं आहे किती अंतर 240 तर 240 भागेला तुम्ही 5 केलं तर तुम्हाला किती भेटलं किती भेटलेलं आहे 48 बघा किती भेटलं 48 तर कितीने जास्त आहे 30 पेक्षा कितीने जास्त झालं 18 ने तर इथे तुमचं राईट आन्सर बघा ऑप्शन नंबर डी मध्ये आहे 18 लक्षात आलं असेल नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं नेक्स्ट सुद्धा इजी होतं रे बघा काय म्हटलेलं आहे एका वर्गात 60 विद्यार्थी आहेत एका वर्गात 60 विद्यार्थी आहे त्यापैकी 35 विद्यार्थी गणित 35 विद्यार्थी गणित विषयात चा अभ्यास करतात 20 विद्यार्थी गणित आणि रसायन यांचा दोघांचा अभ्यास करतात म्हणते 20 विद्यार्थी कसे आहे गणित आणि रसायनचा अभ्यास करतात कोण 20 विद्यार्थी ठीक आहे या दोन्ही विषयाचा अभ्यास करतात म्हणते ही माहिती लक्षात घेतली केवळ रसायन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती केवळ रसायन चा जो अभ्यास करतात त्यांची संख्या किती असं तुम्हाला विचारलेलं आहे काय करणार तुम्ही बघा इथेच सांगतो मी तुम्हाला या 60 मधून या 35 ला वजा करा तर तुम्हाला डायरेक्टली तुमचा आन्सर भेटेल 60 मधून 35 वजा केले किती झाले रे 60 मधून 35 वजा केले किती झाले तुमचे किती राहिले 25 तर 25च तुमचं आन्सर आहे लक्षात आलं का ऑप्शन नंबर सी इथे तुमचं करेक्ट आहे नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं नेक्स्ट सुद्धा इजी होतं बघा इथे इथे दिलेलं आहे आणि याचं तुम्हाला बघा काय म्हटलेलं आहे महेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा आहे महेश कसा उभा आहे नाट्यगृहाकडे तोंड करून उभा आहे त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा म्हणजे नाट्यगृह या साईडला असेल इथं तुमचं काय झालं नाट्यगृह ठीक आहे इथे तुमचा नाट्यगृह आहे पश्चिमेला काय झालं तुमचं नाट्यगृह जेणेकरून त्याच्या डाव्या हातावर काय आली दक्षिण दिशा लक्षात आलं आता तुमच्या लक्षात आलं असेल या पद्धतीने तो इथे उभा आहे आणि या तुमच्या दिशा झाला ही तुमची काय नॉर्थ ही साऊथ सॉरी इथे बघा उत्तर
नॉर्थला उत्तर म्हणतो आपण, नंतर दक्षिण, नंतर काय आहे तुमची दक्षिण, आणि ही तुमची पश्चिम, आणि ही काय आहे तुमची पूर्व. लक्षात आलं, लक्षात आलं. आता आता तो तोंड करून उभा होता नाट्यगृहाकडे, तर त्याचा जो डावा हात होता तो कुठे येत होता म्हणजे दक्षिणला, म्हणजे याचा अर्थ त्याचा नाट्यगृह या साईडला होता. लक्षात आलं. आता काय म्हटलेलं आहे, तो तीन वेळा काटकोनात उजवीकडे वळला. आता इथून तो तीन वेळा कसा वळला उजवीकडे, तर एक वेळा झाला, पुन्हा दुसऱ्या वेळा, पुन्हा तिसऱ्या वेळा, तर आता तो कुठे आला, दक्षिणला आला. कुठे पाहत आहे तो दक्षिणेला. आता नाट्यगृह कोणत्या बाजूला आहे म्हणते, तर नाट्यगृह कोणत्या बाजूला झाला बघा, दक्षिणेला पाहत आहे. तर त्याचा जो उजवा हात होता तो काय झाला आता दहावा, तो काय झाला दहावा, आणि उजवा हात बघा, उजवा जो हात होता तो काय झाला उजवा हात, हा दहावा झाला, आणि दहावा हात हा उजवा होणार. तर आता या साईडला त्याचा कोणता हात येणार आहे, उजवा, दक्षिणेला पाहतानी. तर उजवा हात आला म्हणजे उजवीकडे त्याचं काय आहे, नाट्यगृह आहे. लक्षात येत आहे का, उजवीकडे. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट सुद्धा इझी होतं. बघा काय म्हटलेलं आहे, अमित हा सुरेशपेक्षा वयाने लहान आहे. अमित कसा आहे, सुरेशपेक्षा लहान. सुरेश मोठा झाला, लक्षात आलं, सुरेश काय झाला, मोठा झाला अमितपेक्षा. गणेश हा अमितपेक्षा वयाने मोठा आहे. गणेश हा अमितपेक्षा, बघा, अमित हा सुरेशपेक्षा वयाने लहान, गणेश हा अमितपेक्षा वयाने मोठा. तर तिघामध्ये कोण मोठा आहे, आता गणेश सुद्धा अमितपेक्षा मोठा आणि सुरेश कसा, तो सुद्धा मोठा. तर तुम्हाला, मला एक सांगा, तुम्हाला जी लाईन पाहिजे होती की सुरेश आणि गणेश या दोघांमध्ये कोण मोठा आहे, तर तेव्हाच तुम्ही सांगू शकले असते. तर याचा आन्सर काय येणार आहे तुमचं, सांगता येणार नाही. लक्षात आलं कशा पद्धतीने मी सॉल्व्ह केलं ते, सांगता येणार नाही. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट बघा, नेक्स्ट सुद्धा इझी होतं. बघा 48व्या क्रमांकाचं इथे तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे. 48व्या क्रमांकाचा बघा, दोन संख्यांची बेरीज 32 आहे. दोन संख्यांची बेरीज, दोन संख्या यांची बेरीज जर केली ती किती येते म्हणते 32. लक्षात आलं, त्यापैकी एक संख्येची चारपट, म्हणजे कोणत्याही एका संख्येची चारपट करा म्हणते. फॉर एक्झाम्पल, मी जर एक्सची चारपट केली, काय केलं, एक्सची चारपट केली, जी कशी आहे म्हणते 72च्या बरोबर आहे, 72च्या बरोबर आहे. तर बघा, या 4ने या 72ला भाग जातो, तर एक्स बरोबर किती आलं, 18. एक्स बरोबर 18. तर तुम्हाला काय विचारत आहे, दुसरी संख्या कोणती, एक संख्या 18 आली तर दुसरी संख्या कोणती राहणार, या 18ला वजा करा 32 मधून, किती भेटणार तुम्हाला, किती भेटणार बघा, 14 भेटणार. किती भेटणार, 14. तर इथे ऑप्शन नंबर बी तुमचं राईट आन्सर आहे. बघा, व्हिडिओ तुमच्याचकडे राहणार आहे, तुम्ही व्हिडिओला पुन्हा सुद्धा पाहू शकता, मागे घ्या, आणि जर समजलं नसेल तर मागे घेऊन तुम्ही पुन्हा एक वेळा पाहू शकता. लक्षात येत आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट सुद्धा इझी होतं. बघा, दर साल दर सेकडा 12% दराने 10,000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती. बघा, 10,000 रुपये आहे तुमचे, किती रुपये आहे, 10,000 रुपये. लक्षात आलं, हे तुमचे 10,000 रुपये, आणि किती टक्के दराने, 12% दराने ठेवीवर दिले, किती वर्षासाठी, 5 वर्षासाठी, आणि भागीला काय करता तुम्ही, 100. हा झाला तुमचा सरळ व्याजचा फॉर्म्युला. हे 2 झिरो मी इथनं कट केले. आता 12 गुणिले 5 करा, 12 गुणिले 5 केले 60 आलं, तर 60वर हे 2 झिरो आणखी ठेवा, तर तुमचा आन्सर काय भेटणार, 6,000. किती येणार, 6,000. लक्षात आलं. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट बघा, नेक्स्ट वाला सुद्धा इझी होतं. ए च्या समोर तुम्ही जर पाहिलं असेल ABCD मध्ये, तर ABCD मध्ये एच्या समोर कोण येतो, झेड येतो. जेच्या समोर कोण येतो, क्यू येतो. जेच्या समोर कोण येतो, क्यू येतो. ईच्या समोर कोण येतो, व्ही येतो. एलच्या समोर ओ येतो. लक्षात आलं. तर इथे काय येणार हे तुम्हाला विचारलेलं आहे, तर केच्या समोर एम येतो का, नाही. जीच्या समोर एस येतो का, नाही. एफच्या समोर वाय येतो का, नाही. तर कोण येणार, सीच्या समोर एक्स येतो. म्हणजे इथे तुमचा राईट आन्सर CX आहे, जो इथे बी ऑप्शनमध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट बघा काय होतं, 36 किमी प्रति तास म्हणजे किती मीटर पर सेकंड, किती मीटर प्रति सेकंड. बघा, 36 गुणेला काय करणार तुम्ही, 5/18 करणार. काय करणार, 5/18. या 18ने याला जर तुम्ही भाग केला तर तुम्हाला 2 भेटलं. किती सेकंड आले, 10 सेकंड. किती आले, 10 सेकंड. बघा, इथे ऑप्शन नंबर ए तुमचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट सुद्धा इझी होतं. बघा काय दिलेलं आहे, बघा इथे, इथे बघा काय म्हटलेलं आहे, 400 मीटर लांबीच्या गाडीचा तासी वेग 72 किलोमीटर आहे. 72 किलोमीटर आहे. आता इथे किलोमीटर म्हणजे तुम्ही असं लक्षात घ्या, किलोमीटर प्रति तास आहे ते, ठीक आहे. आता तुम्हाला अंतर दिलेलं आहे, अंतर तुम्हाला 400 दिलं. अंतर किती दिलं, 400, आणि कशामध्ये आहे, मीटरमध्ये. कशामध्ये, मीटरमध्ये. आणि तुमचा जो वेग आहे, वेग जो आहे तो कशामध्ये आहे, तो वेग किमी किलोमीटर प्रति तासमध्ये आहे. तर त्याचं कन्वर्ट करा तुम्ही, किती आहे बघा, 72. तर 72चं कन्वर्ट तुम्हाला काय करायचं आहे, मीटर पर सेकंडमध्ये करायचं आहे. तर तुम्ही 5/18 करणार, आणि गुणेला काय आहे, तुमचा वेळ आहे. गुणेला काय राहतो, वेळ. तर वेळ एज इट इज, लक्षात आलं, वेळ एज इट इज. तर या 18ने या 72ला भाग जातो कितीचा, 4चा. कितीचा गेला, 4चा. आता 4 गुणिले 5 केले, किती भेटले, 20. 20ला काय करा, 400ने भागा. 400ला 20ने जर तुम्ही भागलं तर किती भेटलं तुम्हाला बघा,
20 इथे तुमचा आंसर राहणार 20 सेकंड बघा इथे ऑप्शन नंबर डी मध्ये तुमचा राइट आंसर अवेलेबल आहे ऑप्शन नंबर डी मध्ये लक्षात आलं कशा पद्धतीने मी याला सॉल्व केलं नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं एका रांगेमध्ये एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक आता जो मधोमध आहे त्याचा क्रमांक किती आहे म्हणते 17वा त्याचा क्रमांक 17वा असल्यास त्या रांगेत एकूण किती बघा त्याच्या अगोदर किती बसले असेल 16 त्याच्या अगोदर 16 आणि या साइडला सुद्धा त्याच्या नंतर 16 बसलेले असेल तर 16 अधिक 16 किती झाले 32 आणि तो 1 किती झाले 33 तर इथे तुमचा राइट आंसर ऑप्शन नंबर बी आहे नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं नेक्स्ट सुद्धा इजी होतं दोन संख्यांची बेरीज किती आहे 27 दोन संख्या आता माहित आहे का तुम्हाला नाही तर मी x अधिक y बरोबर किती घेतले 27 x अधिक y बरोबर 27 नंतर काय म्हटलेलं आहे त्या दोन संख्यांचा गुणाकार किती आहे म्हणते x आणि y गुणिला जर केलं तर तुम्हाला 180 भेटते म्हणते तर त्या संख्या कोणत्या आहे तुम्हाला विचारलेलं आहे डायरेक्ट अशा प्रॉब्लेमला तुम्हाला काय करायचं आहे ऑप्शन थ्रू सॉल्व करायचं आहे बघा जेव्हा मी गुणाकार केला तर मला किती भेटायला पाहिजे 180 16 गुणिला जर मी 11 केले तर शेवटी मला 0 भेटतो का नाही शेवटी काय भेटणार आहे 6 तर हा तर चुकला ऑप्शन नंतर बघा या 8 ने या 9 ला जर मी गुणलं तर शेवट किती भेटलं मला 8 9 72 म्हणजे शेवटी किती भेटलं 2 आणि आपल्याला शेवटी किती पाहिजे 0 तर हा सुद्धा चुकीचा झाला नंतर बघा इथे या 5 ने 2 ला जेव्हा गुणलं तर किती भेटले शेवट 0 भेटले किती भेटले 0 तर हा असू शकते बघा नेक्स्ट 4 ने या 3 ला गुणलं तर शेवट किती भेटले 2 आणि आपल्याला काय पाहिजे होतं शेवट 0 तर याला विदाउट सॉल्व करून कशा पद्धतीने सॉल्व केलं हे लक्षात आलं असेल तर आपलं राईट आन्सर काय होणार आहे 15 व 12 काय होणार आहे 15 व 12 आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की तुम्हाला लाईक करायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील तुम्हाला सबस्क्राइब करायचं आहे बरं का नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं सर्व पोपट कावळे आहे आता हे जे पोपट आहे सर्व हे काय झाले कावळे झाले काय झाले कावळे लक्षात आलं कावळीचा केलेला मी कोणताही कावळा काळा नाही कोणताही कावळा कसा नाही म्हणते काळा तर काळासाठी मी काळाच लिहिला इथे लक्षात आलं का आता बघा काय दिलेलं होतं आता विधान बघा जे विधान दिलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवलं कशा पद्धतीने लिहायचं आहे आता इथे अनुमान बघा काय दिलेलं आहे कोणताही काळा पोपट नाही कोणताही काळा पोपट नाही बघा हे आहे आपले काळे आणि हे पोपट तर हा कावळा त्या काळ्यांना अंदर जाऊ देणार आहे का नाही म्हणजे ते जे दिलेलं आहे ते बरोबर विधान आहे कसा विधान आहे बरोबर सॉरी अनुमान कसं आहे बरोबर नंतर बघा कोणताही पोपट काळा नाही कोणताही पोपट काय नाही काळा कोणताही पोपट काळा नाही बघा कोणताही पोपट काळा नाही हे तर बरोबर आहे हे सुद्धा बरोबर आहे नंतर बघा काही काळे पोपट आहे हे काळे हे तुम्हाला पोपट दिसत आहे का नाही म्हणजे हे चुकीचं आहे नंतर बघा काय म्हटलेलं आहे सर्व पोपट सर्व काळे पोपट आहे सर्व कावळे हे पोपट तुम्हाला माहित आहे सर्व पोपट हे कावळे आहे पण सर्व कावळे हे पोपट आहे का नाही तर हा सुद्धा चुकला तर तुमचा आन्सर काय आहे 1 व 2 बरोबर बघा फक्त 1 व 2 कुठे आहे ऑप्शन नंबर डी मध्ये तुमचा राईट आन्सर अवेलेबल आहे फक्त 1 व 2 बरोबर नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं नेक्स्ट सुद्धा इजी होतं रे बघा शेखरला एका परीक्षेत 200 गुण मिळाले शेखरला एका परीक्षेत 200 गुण मिळाले त्याला जर आणखी 120 गुण मिळाले असते तर सरासरी 80 गुण त्याला मिळाले असते म्हणजे सरळ काय म्हणायचं आहे शेखर नावाचा एक व्यक्ती होता त्याला काय झालं परीक्षेमध्ये 200 गुण मिळाले आणि जर त्याला 120 मिळाले असते तर त्याची 80 टक्केवारी झाली असती किती झाली असती 80 ही टक्केवारी झाली असती लक्षात आलं आता 200 भेटले त्याला भेटायचे किती होते आणखी जर 120 भेटले असते तर त्याला काय झालं असतं 80 टक्के भेटले असते किती भेटले असते 80 टक्के तर तो जी परीक्षा होती म्हणते ती किती गुणाची होती या दोघांची जर मी बेरीज केली तर मला किती भेटले या दोघांची बेरीज केली किती भेटले मला 320 भेटले किती भेटले 320 लक्षात येत आहे 320 आता या 320ला मी यामधली एक संख्या घेतो फॉर एक्झाम्पल इथे 400 दिलेला आहे 400ने भाग दिला आणि गुणेला काय केलं 100 तर मला किती आलं पाहिजे म्हणते 80% आलं पाहिजे तर मी काय केलं बघा याला भाग केला हे 2 0 कट केले आणि या 4ने जेव्हा याला भाग केला तर मला माहिती झालं टोटली 80 इथे भाग जातो 80चा तर तेच माझं काय होणार आहे आन्सर ऑप्शन नंबर ए इथे माझं राईट आन्सर आहे नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं नेक्स्ट इथे बघा काय दिलेलं आहे का बघा नेक्स्ट बघा इथे नेक्स्ट काय दिलेलं आहे जर 1 मार्च 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल 1 मार्च 2017ला कोणता दिवस आहे बुधवार तर तुम्हाला विचारत आहे 16 मे 2017ला कोणता वार येणार आता बघा 1 मार्च महिना कितीचा राहतो 31 दिवसाचा किती दिवसाचा 31 दिवसाचा किती 31 दिवसाचा त्यामधला एक दिवस तर गेला राहिले किती दिवस 30 दिवस राहिले मार्चमधले किती दिवस राहिले 30 आता या 30ला जर मी 7ने भाग केला
सातनी का बरं, कारण आपला जो आठवडा आहे तो सात दिवसाचा राहतो, तर याला मी सातने भाग केला तर शिल्लक दिवस किती आले बघा, 7 + 4 = 28 राहिले 2, तर हे झाले माझे शिल्लक दिवस। हा झाला माझा मार्च महिना। मार्च नंतर कोणता महिना येतो, एप्रिल। एप्रिल मध्ये सुद्धा किती दिवस राहतात रे, 30। 30 ला सुद्धा मी सातने भाग केला तर त्यामध्ये सुद्धा 2 दिवस शिल्लक, एप्रिलचे 2 दिवस शिल्लक। नंतर बघा आता तुम्हाला 16 मे वर जायचं आहे, तर 16 मे वर जाण्यासाठी 16 दिवस, 16 दिवस पुन्हा ऍड करा, तर टोटल दिवस बघा तुमच्याकडे किती आले, 16 अधिक हे बघा 16 अधिक 4 किती झाले, 20। 20 ला 7 ने भाग करा तर बघा 7 × 2 = 14, तर शिल्लक दिवस किती आले, 6। तर तुम्हाला काय करायचं आहे, बुधवार नंतर 6 दिवस काउंट करायचे आहे। बुधवार नंतर तुम्हाला काय करायचं आहे, 6 दिवस काउंट करायचे आहे। बुधवार नंतर 6 दिवस करण्याऐवजी जर मी बुधवार मधून 1 दिवस वजा केला तर मला काय भेटणार, मंगळवार। कोणता दिवस भेटला, मंगळवार। इथे बघा ऑप्शन नंबर सी तुमचा राईट आन्सर आहे। बघा इथे नेक्स्ट काय दिलेलं होतं, नेक्स्ट बघा, नेक्स्ट बघा, इथे नेक्स्ट वाला सुद्धा इजी होतं। इंग्रजी वर्णमालिकेतील 4 अक्षरांच्या गटांपैकी वेगळा गट कोणता, बघा ए बी सी डी, ठीक आहे, ए बी सी डी। नंतर बघा क्यू आर एस टी, के एल एम एन, ठीक आहे, के एल एम एन, एच आय जे के, एच आय जे के पाहिजे होतं, तर इथे काय आहे, के जे आहे। तर हाच तुमचा इथे वेगळा झालेला आहे, जो या गटात बसत नाही, ऑप्शन नंबर बी, लक्षात आलं। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट सुद्धा इजी होतं। बघा एका धनसंख्येच्या वर्गातून, एका धनसंख्येच्या वर्गातून त्याच्या त्याच संख्येच्या तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते, म्हणते 238 येते, तर ती संख्या कोणती, म्हणजे एक संख्या दिलेली आहे, समजा इथे आपल्याला 23 दिलेला आहे, आता या 23 चा काय करा, म्हणते तो वर्ग, 23 चा वर्ग किती झाला, 529। आता त्या 23 चे काय करा, म्हणते त्याच संख्येच्या तिप्पट करा, म्हणते म्हणजे 23 चे तिप्पट किती होतात रे, 23 चे तिप्पट 23 × काय करायचं आहे तुम्हाला, 3 करायचं आहे, 23 × 3 = 69, तर 69 वजा केले तर उत्तर किती भेटणार आहे, म्हणते 238 भेटतो का, बघा इथे 0 आला, 8 आला का शेवटी, नाही, तर हे इथे चुकलं, लक्षात आलं, 23 या गटात बसत नाही, म्हणजे 23 ती संख्या नाही। आता 19 आपण घेऊन पाहूया, बघा 19 चा वर्ग किती येतो, 361 येतो, 19 × 57 वजा करा, बघा 11 मधून 7 गेले 4, शेवट किती पाहिजे आपल्याला, 8, तर ही सुद्धा संख्या नाही, 19 सुद्धा ती संख्या नाही। नंतर बघा 21 चा वर्ग करा, 441, आता 441 तर 21 च्या तिप्पट करा, 63 वजा केले तर शेवटी किती आलं, 8, ठीक आहे। पुन्हा बघा याला 13 करणार मी, 13 मधून 6 गेले 7, तर आपल्याला किती पाहिजे होते, 3, तर राहिली फक्त कोणती संख्या आता, 17, तर 17 तुमचं आन्सर राहणार। जर तुम्हाला करून पाहायचं आहे तर तुम्ही करून सुद्धा पाहू शकता, पण मी इथे माझा टाइम लॉस्ट करणार नाही, लक्षात आलं, आणि का बरं करणार नाही, कारण आपण सर्व ज्या संख्या होत्या त्या ऑलरेडी चेक केल्या आहे, लक्षात येत आहे, तर त्याला चेक करण्याची गरज नाही। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, विराट कोहलीने 4 डावात काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे, 4 डावात काढलेल्या धावांची सरासरी, 4 डावात किती धावा काढल्याने, 80, लक्षात आलं, तर त्याने 4 डावात एकूण रन किती काढले, आता 4 × काय करायचं आहे तुम्हाला, 80 किती झाले, 320 झाले, किती झाले, 320। बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे, बघा नेक्स्ट इथे एकदम इजी आहे, बघा काय म्हटलेलं होतं, एका व्यवहारात 7,200 रुपये नफा अनुक्रमे अ ब आणि क, अ ब क याला वाटला, म्हणते कोणत्याप्रमाणे, 2, 3, 4 याप्रमाणे वाटला, तर बचा वाटा किती, आता या तिघांची जर तुम्ही बेरीज केली तर किती झाली, तिघांची बेरीज 9 आली, 9 बरोबर किती रुपये दाखवले याने तुम्हाला, 72, 7,200 रुपये याने तुम्हाला दाखवले, तर 9 ने या 72 ला जर तुम्ही भाग केला तर 9 × 8 = 72, तर 1 हिस्सा बरोबर किती आला रे, 1 हिस्सा बरोबर 800 रुपये, 1 हिस्सा बरोबर 800 रुपये। आता तुम्हाला कोणाला द्यायचं आहे, ब ला, तर ब चं हिस्सा बघा किती होतं, ब चं होतं 3, तर 1 हिस्सा बरोबर 800, तर 3 बरोबर किती, तुम्ही गुणाकार करा, 800 × 3 करा, किती भेटणार, 2400, बघा इथे ऑप्शन नंबर तुमचं राईट आन्सर कोणता आहे, ए, इथे तुमचं राईट आहे। आता नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं होतं, नेक्स्ट तर एकदम इझी होता, बघा काय म्हटलेलं आहे, पोलीस आज सी ओ एल पी आय, म्हणजे बघा हा जो सी आहे दुसऱ्या क्रमांकाचा, तो त्याने इथे पहिले घेतला, तर मास्टरमध्ये तुम्ही काय करणार, जो दुसऱ्या क्रमांकाचा शेवटून दुसरा कोण आहे, ई, तो पहिल्या क्रमांकावर घ्या, बघा ई कुठे पहिल्या क्रमांकावर आहे, फक्त ऑप्शन नंबर ए मध्ये, तर तोच तुमचं राईट आन्सर होणार, बाकी तो तुम्हाला इथे पाहायची गरज नाही, लक्षात येत आहे। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट सुद्धा इझी होतं, बघा नेक्स्ट, बघा इथे नेक्स्ट काय दिलेलं आहे, बघा एका डब्यात काही चॉकलेट आहेत, 12 मुलांना, किती मुलांना, 12 मुलांना वाटले, तर चॉकलेट 8 शिल्लक राहतात, जर
डब्यातील चॉकलेट 14 मुलांना वाटले तर 10 चॉकलेट शिल्लक राहतात. तर वाटले बघा, पहिले 12 मुलांना, नंतर किती मुलांना, 14 मुलांना. या दोघांचाही लसावी किती राहतो, या दोघांचाही जर तुम्ही लसावी काढला तो किती येणार, 84. तर त्या डब्यात किती चॉकलेट होत्या, 84. तर इथे ऑप्शन नंबर डी तुमचं राईट आन्सर आहे, 84. नंतर बघा इथे काय दिलेलं होतं, सिंह शावा, सिंह शावा. तर घोडा काय राहतो, घोडा हा खेचर राहतो, काय राहतो, खेचर. नंतर लक्षात आलं, नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट तर एकदम इजी होतं. बघा सुजाता ला, सुजाताला दोन बहिणी व एक भाऊ आहे. सुजाताला दोन बहिणी व एक भाऊ आहे. भावाचे नाव समीर आहे आणि जो भाऊ आहे ना तिचा, त्याचं नाव काय आहे, समीर. तर समीरला किती बहिणी आहे, बघा सुजाता आणि त्या दोन बहिणी किती झाल्या, टोटल 3 बहिणी. लक्षात आलं, नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट वाला सुद्धा विदाउट पेन आन्सर होतं. दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6, दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन त्रिकोण काटकोन निर्माण होईल, यांच्यात किती वेळा काटकोन निर्माण होईल. ॲक्च्युअलमध्ये याचा आन्सर इथे चुकीचा आहे, लक्षात येत आहे, ॲक्च्युअलमध्ये याचं जे आन्सर आहे ते इथे चुकीचं आहे. इथे 11 नाही, कारण टोटल 12 तास म्हटलं तर 11 येतात, टोटल 12 म्हटलं तर 11 येतात. आणि इथे केवळ फक्त किती झालेले आहे, 6 तास. किती झाले, फक्त 6 तास. तर केवळ फक्त इथे 6 तास झाले, तर 6 वेळा तो येणार आहे. लक्षात येत आहे, इथे हा जो प्रॉब्लेम होता हा चुकीचा होता, याचं तुम्हाला मार्क्स भेटणार आहे फुकटामध्ये. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट सुद्धा इजी होतं रे. बघा काय म्हटलेलं आहे, अतुलला वार्षिक परीक्षेत 700 पैकी 476 गुण मिळाले. 700 पैकी किती भेटले त्याला, 476. किती भेटले, 476. तर अतुलला शेकडा म्हणजे गुणेला 100 करणार तुम्ही. हा झिरो या 2 झिरोने कट केला, या 7ने भाग केलं, 7 सख 42, 5 राहिले 7 8 56. किती आलं आन्सर, 68%. बघा इथे ऑप्शन नंबर बी तुमचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट सुद्धा इजी होतं रे. बघा 15 मीटर लांबीचा कापडातून रोज 5 कापड कापले जाते, तर कापड पूर्ण कापायला किती दिवस लागेल. बघा 50 मीटर लांबीचा कापड आहे म्हणते, त्यामधलं रोज काय करतो तो 5 मीटर कापत जातो. तर या 50 या 5ने डिवाइड केलं तर आन्सर किती आलं, 10. आता या 10 मधून तुम्हाला काय करायचं आहे, एक वजा करायचं आहे, कारण जो शेवटचा दिवस राहणार त्या दिवशी ऑलरेडी तुम्हाला 2 तुकडे समान भाग मध्ये भेटणार. तर राहिलं किती तुमचं, 9. लक्षात आलं किती आन्सर, 9. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे, एका हॉलची लांबी किती आहे, 60 फूट, व रुंदी किती आहे, 45 फूट. रुंदी किती आहे, 45. तर 3 फूट लांब आणि 3 फूट रुंद असलेल्या किती फरशा त्या हॉलमध्ये लागतील म्हणते. तर बघा या 3ने या 20, या 60 जेव्हा तुम्ही भाग केला तर 20 आले, या 3ने या 45 भाग केला तर किती आले रे, किती आले, 15. तर 15 × 2 केले किती आले, 30 आले, 30 आणि तो 1 0 300. तर ऑप्शन नंबर डी इथे तुमचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, याचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये करायचा आहे. 10 बगडे 10 मिनिटात 10 मासे खातात. 10 बगडे काय करतात, 10 मिनिटात 10 मासे खातात. तर 20 बगडे 20 मिनिटात किती मासे खातील, याचं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की आन्सर करायचं आहे. लक्षात येत आहे का, याचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये करायचा आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, बघा खुर्ची व टेबल यांची किंमतीचे गुणोत्तर, यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3 8 2 आहे. म्हणजे बघा खुर्चीची किंमत किती, 3 गुणोत्तरामध्ये, आणि टेबलाची किंमत किती, 2 कशामध्ये, गुणोत्तरामध्ये म्हणत आहो मी. आता तुम्हाला काय दिलेलं आहे, टेबलाची किंमत दिली आहे, या टेबलाची किंमत 441 तुम्हाला दिलेली आहे, खुर्ची एज इट इज आणि 3 8 2. लक्षात आलं, तर याचा काय करणार तुम्ही, तिरकस गुणाकार, काय करा, तिरकस गुणाकार. बघा 3 × काय येणार, 441, आता बरोबर काय येणार, K × 2. तर या 2 तुम्ही याला भागेला घेऊन जाणार, तर 2 जेव्हा तुम्ही भागेला घेऊन जाणार तर K = 3 × 441 / 2 येणार, काय येणार, भागेला 2. आता बघा इथे 3ने याला जेव्हा तुम्ही गुणलं तर तुम्हाला बघा 3 × 3 = 3, 3 × 12 2 लिहिले, 1 कॅरी गेला, पुन्हा 3 × 12 = 12 + 1 किती झाले, 13. किती झाले, 13. तर 1323 / 2 केलं तर तुम्हाला बघा इथे भाग करा, इथे भाग जाणार नाही पूर्णपणे, इथे भाग पूर्णपणे जाणार नाही, तर इथे तुमचं ऑप्शन येणार नाही. ॲक्च्युअलमध्ये बघा इथे भाग जातो, पण हे जे दिलेलं आहे ना, हे 2 याच्या जागेवर बघा, हे जे गुणोत्तर दिलं आहे 3 8 2, त्याच्या जागेवर जर मी 3 8 7 केलं तर इथे भाग जातो. म्हणजे हे जे 2 आहे त्याच्या जागेवर काय करायचं आहे, तुम्हाला 7 करायचं आहे. तर इथे बघा पूर्णपणे भाग जातो, या 7ने या 44 भाग जर केला तर 7 × 42 किती आलं, 7 × 42. आता राहिले 2, 7 × 21 7 × 21. आता या 3ने या 63 जेव्हा गुणलं तर किती भेटलं मला, 100
189 भेटते बघा, 189 ऑप्शन मध्ये अवेलेबल आहे। तर इथे सुद्धा या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा काय होती, मिस्टेक होती। तर याचं सुद्धा तुम्हाला आंसर जे मार्क्स राहणार तुमचे तो मार्क्स इथे सुद्धा तुम्हाला भेटून जाणार। हा प्रॉब्लेम देखील या पेपर मध्ये चुकीचा होता 95 नंबरचा, लक्षात आलं? आणि कशा पद्धतीने मी त्याला सॉल्व केलं हे देखील लक्षात आलं असेल। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट फक्त पहा काय म्हटलेलं आहे, विसंगत वर्णगट ओळखा, विसंगत वर्णगट ओळखायचा आहे तुम्हाला। काय करायचं आहे, विसंगत वर्णगट ओळखायचा आहे। बघा काय दिलेलं आहे तुम्हाला, डी एफ एच जे ए सी ए सी ई जी एस यू एक्स झेड आणि एम ओ क्यू एस। बघा डी वरून कशावर गेला, एफ वर एकची गॅप, एफ वरून एच वर गेला पुन्हा एकची गॅप, जे वरून जे सॉरी एच वरून जे वर गेला पुन्हा एकची गॅप आहे। नंतर बघा इथे इथे जो तुम्ही ऑब्झर्व केलं, ए वरून एकची गॅप पुन्हा इथे एकची गॅप आणि इथे सुद्धा एकची गॅप दिली, लक्षात आलं? पण इथे जेव्हा गेले तुम्ही एस वरून यू वर एकची गॅप आहे, यू नंतर एक्स एकची गॅप नाही, इथे एकची गॅप पडलेली नाही। तर इथं तुमचा आन्सर हाच होणार आहे, हे दोन तर बरोबर होते, याला सुद्धा तुम्ही पाहू शकता, पण इथे तुमचं राईट आन्सर काय होणार आहे, ऑप्शन नंबर सी। नेक्स्ट बघा काय दिलेलं होतं, नेक्स्ट तर एकदम इझी होतं, 10 ग्राम तिळाची एक पुडी याप्रमाणे 15 किलोग्राम तिळाची किती पुड्या तयार होतील। तर 15 किलोग्रामचं ग्राम मध्ये जर कन्वर्ट केलं तर काय करणार तुम्ही, 15,000, काय करणार 15,000 भागेला काय करणार 10, तर या 10 ने जेव्हा भागलं तर किती पुड्या तयार झाल्या, 1500, लक्षात आलं? ऑप्शन नंबर बी इथे तुमचं राईट आन्सर आहे। आणि आशा करतो तुम्हाला सेशन 101% आवडलेला असेल। जर तुम्हाला सेशन खरोखर आवडला तर सेशनला तुम्हाला नक्की लाईक करायचं आहे, तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला इथे क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन प्राप्त होईल। थँक्यू, जय हिंद।